कसिनोचं बिल या सरकारने का आणले म्हणजे हे सरकार गोंधळलेलं आहे कुटुंब फोडण्याचे आणि पक्ष फोडण्याची सुपारीश घेतलेली आहे स्वतःचं हित जपण्याची सुपारी सुद्धा या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे आता सत्तेत असताना लोकांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कुटुंब फोडण्याची आणि पक्ष फोडण्याची सुपारीश घेतलेली आहे तसंच महाराष्ट्रातले जे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट ते गुजरातला देण्यात यावेत गुजरातला युवांना न्याय मिळावं याची सुद्धा सुपारी सरकारला या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे सामान्य लोक अडचणीत आहेत पण फक्त पदाबद्दल चर्चा करायची स्वतःचं हित जपण्याची सुपारी सुद्धा या सर्व नेत्यांनी घेतलेली आहे त्यामुळे यांच्या स्टेटमेंटकडे बघत असताना याच्यामध्ये फक्त त्यांचंच हित दिसतं पण सामान्य लोकांचं हित दिसत नाही आज पुरवणी मागणी आहे मी या सरकारला विनंती करतो आव्हानसुद्धा करतो की याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत ही पर हेक्टर हे 30 ते 40 हजार कशी मिळेल याची मागणी त्याच्यामध्ये घेण्यात यावी त्याला तरतूद करण्यात यावी पण आज आम्हाला असं कळतं की एक कसिनोबद्दलचं बिल येत आहे आता कसिनोचं बिल अचानकच या सरकारने का आणलं त्याच्यावर का चर्चा करूशी वाटते हे सांगता येणार नाही बावनकुळे साहेबांनी सांगितलं का कुणी सांगितलं हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल ते बिल चर्चेत नंतर आपल्याला आणता येईल पण युवांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न माता भगिनींचे प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न आज अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याला झालेलं नुकसान याच्यावर कुठंतरी चर्चा होणं महत्त्वाचं आहे एखादं बिल जर आणायचं असेल तर युवांसाठी एखादं बिल आणणं हे महत्त्वाचं असताना कसिनोचं बिल या सरकारने का आणले म्हणजे सरकार आमदारांनासुद्धा गृहीत धरते आणि सामान्य लोकांनासुद्धा गृहीत धरते आणि अशा आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा सामान्य लोक अडचणीत आहे तेव्हा चर्चेत काय आणलं तर कसिनोचं बिल आणलं म्हणजे हे सरकार गोंधळलेलं आहे आणि निकामी सरकार आहे असं आमच्या सगळ्यांचं मत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.